काय बोलले ते आज आठवत नाही. 14 साली काय बोलले होते ते 19 आठवत नाही. 19 काय बोलले ते 24 आठवत नाही. उद्या तर लोक तुम्हाला विसरून जातील, तुम्हालाच लोक विसरतील. जा काळाच्या पडद्याआड, विस्मृतीच्या पडद्याआड. कारण महत्वाचे जे विषय होते फालतू, जे आता IPL चालू आहे मग आपण बघत बसतो, वाईड बॉल टाकलाय का, नो बॉल टाकलाय का, हे क्रिकेटमध्ये होतं पण मोदींचं आता राजकारणात होतंय. वाईड बॉल काय टाकतायत, नो बॉल काय टाकतायत, हिट विकेट काय होते, अगदी फुटबॉलच्या मॅचमध्ये जसं होतं ना सेल्फ गोल, तसे मोदी सेल्फ गोल मारतायत. कारण आधी ते म्हणाले काय की 400 पार म्हणाल्यानंतर तुम्ही काय बोललात, तडीपार. मग घराणेशाही काढली. मी उभा राहिलो त्यांच्या समोर, होय मी घराणेशाहीचा वारस आहे, मी माझ्या 7 पिढ्या दाखवतो मोदीजी, तुम्ही तुमच्या 7 पिढ्या दाखवा. आणि मग घराणेशाहीमध्ये तुमच्या मित्राचा अमित शहाचा जय शाह कसा त्या क्रिकेट कंट्रोल बोर्डाचा अध्यक्ष होतो ते आम्हाला सांगा. पण आता त्यांनी काय काढलं, भटकती आत्मा. आणखीन काय, मग कोणी काय खायचं, कोण मांस खातं, कोण मटण खातं. अहो मोदीजी गाईवरती बोलताना जरा महागाईवरती बोला, महागाईवरती बोला. जशी चाय पे चर्चा केलीत तशी मुद्द्यांवरती चर्चा करा, होऊन जाऊ द्या. जर लोकांनी तुम्हाला स्वीकारलं आम्ही घरी बसू तयार आहे मी. पण खरे जे मुद्दे जे माझ्या माता भगिनींना भेडसावत आहेत महागाईचे, तुम्ही शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करणार होतात, ते दुप्पट झालंच नाही. पण शेतासाठी जी काय अवजारं लागतात, बी बियाणं लागतं, खतं लागतं, ह्याच्यावरती GST अशी लावलेली आहे की त्याच्यामध्ये शेतकऱ्याचा दम निघतो. म्हणून मी शिवसेनेच्या वचनामध्ये म्हटलं की शेतकऱ्यासाठी जी लागणारी अवजार आहेत, बी बियाणं असेल, खतं असतील, कीटकनाशकं असतील, औषधं असतील, त्या सगळ्यांवरचा GST आम्ही माफ केल्याशिवाय राहणार नाही. आम्ही महाराष्ट्राचं लुटलं जाणारं वैभव हे तर थांबवूच, पण लुटलेलं वैभव आम्ही परत महाराष्ट्रात आणल्याशिवाय राहणार नाही. GST त्रास हा शेतकऱ्यांना होतोय, सर्वसामान्यांना होतोय, व्यापाऱ्यांना होतोय. व्यापाऱ्यांना सुद्धा मी सांगतोय, तुम्ही असाल गुजराती असाल, आमचं काय त्याच्यावरती ना नाही आहे. जे मी काय बोलतोय मोदीजी सगळं गुजरातला नेलं हे सत्य आहे का खोटं आहे तुम्ही सांगा. पण याचा अर्थ असा नाही की मला गुजरातबद्दल काहीतरी द्वेष आहे, गुजरात माझा शत्रू. नाही, गुजरात सुद्धा माझा आहे, गुजरात सुद्धा आमचा आहे. महाराष्ट्रामध्ये जे वर्षानुवर्ष गुजराती माता भगिनी बांधव राहत आहेत ते सुद्धा आमचेच आहेत. आणि इंडिया आघाडीचं सरकार आल्यानंतर जे गुजरातच्या हक्काचं असेल ते आम्ही जरूर देऊ, पण माझ्या महाराष्ट्राच्या तोंडातला घास काढून तुम्ही जो देताय तो आम्ही थांबवू. एक तर तुम्ही काही देत नाही आहात, इकडे दर वेळेला आलो की वस्त्रोद्योगाचं काहीतरी एक अडचण असतेच, काहीतरी म्हणजे तीच कोणी सोडवायची. केंद्र सरकार म्हणून ते काही बसतात इकडे, आल्यानंतर सांगतात की आम्ही असं करू, आम्ही तसं करू. जा ना इथल्या खासदाराला म्हणा, दिल्लीत तू जाऊन काय काय केलंस त्याचा कार्य अहवाल दे. एकदा तरी माझ्या इचलकरंजीच्या या यंत्रमागाबद्दल तोंड तरी उघडलं होतंस का सांग. पण मुंबईमधलं वस्त्रोद्योगाचं आयुक्तालय सुरे हे मुंबई बाहेर घेऊन गेले. एवढा आकस, एवढा द्वेष. शेतकऱ्याचं तुम्ही काय स्वतःला समजता कोण. मी आज पेपरमध्ये वाचलं की इथे ऊस उत्पादक शेतकरी मोठा आहे, आम्ही FRP दिला, अमुक हे दिलं ते दिलं. अहो मग गेल्या वर्षी तुम्ही त्या इथेनॉलला बंदी का केली होती. ऊसापासून, ऊसाच्या रसापासून जो इथेनॉल बनतो त्याला बंदी करून तुम्ही कोणाच्या खिशात कोणाचा इथेनॉल म्हणून पर्याय कोणाचा विकून देणार होतात. मागे निर्णय घेतलात का आणि मागे का घेतलात. तुम्ही शेतकऱ्याला हमीभाव देऊ म्हणालात होते, आज आम्ही म्हणतोय की आम्ही हमीभाव देणार. एवढंच नाही तर मी महाराष्ट्रामध्ये जेव्हा फिरतोय, संपूर्ण विदर्भ झाला, मराठवाड्यामध्ये परत अजून निवडणुका आहेत, जळगावमध्ये जाणार आहे, रायगड आहे, सगळीकडेच आहे. पण शेतकरी अर्धा कुठे मरतो, जसं कापूस उत्पादक आहे, कापसाचं उत्पादन काढतो पण कापूस साठवून ठेवायला त्याला जागा सुरत नाही. आणि एका शेतकऱ्याची माझ्याकडे प्रतिक्रिया आले जळगावच्या, तो म्हणाला कापूस ठेवायला जागा नाही, संपूर्ण अंग खाजायला लागलं, आम्ही करू काय. त्या सर्व शेतकऱ्यांना आम्ही गोदाम उत्पादन
निर्माण करून देऊ, गोदामात ठेव दादा, तुझा माल तुला घरी ठेवायला जागा नाही ना, तुझ्या नावाने या गोदामात ठेव, जेव्हा तुला विकायचं तेव्हा तू विक, शीतगृह बांधून देऊ. आणि मोदीजी, तुम्ही आज जे सगळीकडे आ म्हणताय शेतकरी शेतकरी, मग ते काळे कायदे का आणले होते तुम्ही? का त्याच्याबद्दल तिथल्या उत्तरेतल्या शेतकऱ्यांनी रस्त्यावरून आंदोलन केलं होतं? का तिथल्या शेतकऱ्यांना तुम्ही 7-8 महिने हे उन्हातानात पावसात थंडीमध्ये तसंच ठेवलं होतं, आणि त्याच्यामध्ये जवळपास 700 शेतकरी हे तडफडून गेले?